नमस्कार मुलांनो, आज गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून आपल्याला मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु असतोच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई, कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आईप्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरु असू शकतात. गुरूंची महती थोर असते, म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवो भव ही शिकवण दिली जाते. गुरु अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो. या शिकवणीमुळेच भारतात गुरु पौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. शाळा, कॉलेज, व्यवसाय क्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूंनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरु हे ईश्वराचं रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरु रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. शिक्षक अथवा गुरूंनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आयुष्यात चांगला गुरु मिळणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं, कारण ज्याच्या आयुष्यात गुरु असतो त्याला त्याच्या गुरुकडून जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरं जाण्याचं आत्मबळ मिळत असतं. चला तर मुलांनो, आपल्या शाळेत शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी केलेला साजरा केलेला गुरु पौर्णिमा आपण पाहूयात. मुलांनो, आजच्या या गुरु पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.